अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपच्या सुभाष साबणे यांचा दारुण पराभव झालाय. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल 41,933 मतांनी भाजपच्या सुभाष साबणे यांचा पराभव केलाय. तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर उत्तम इंगोले यांना 11,347 मतं मिळाली. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत खरा सामना हा काँग्रेस विरुद्ध भाजप असाच होता. यासाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडलं होतं. 64% मतदान झालं होतं. मतदार नेमका कोणाला कौल देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या निवडणुकीत पंढरपूर पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार की महाविकास आघाडी आपली जागा कायम राखणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र अखेर महाविकास आघाडीचं वर्चस्व कायम राहिलं आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली होती. महाविकास आघाडीकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. जितेश अंतापूरकर यांच्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील सभा घेतल्या होत्या. तर सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचार सभा घेतली होती. त्याचबरोबर भाजपच्या इतर नेत्यांनी देखील साबणे यांच्यासाठी कंबर खचली होती. मात्र अखेर निवडणुकीत साबणेंना दणका बसलाय. सुभाष साबणे यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांना तगडी टक्कर दिली होती. पण साबणे हे त्यावेळी शिवसेनेत होते. 2019 निवडणुकीत त्यांना रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ही पोटनिवडणुकीत साबणेंना लढायची होती. मात्र त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही. कारण महाविकास आघाडीनं एकत्र ही निवडणूक लढवली. त्यामुळे सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढवली. देगलूर बिलोली विधानसभेबरोबरच दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील जाहीर झालाय. या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली. शिवसेनेचे उमेदवार कमलाबेन डेलकर यांनी तब्बल 51,009 मतांनी विजय मिळवलाय. त्यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा पराभव केलाय. या विजयामुळे आता शिवसेनेनं महाराष्ट्राच्या बाहेर वाटचाल सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त झाली होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवलाय. काही दिवसापूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. एकूणच दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार दणका बसलाय. त्यामुळे राज्यात काँग्रेसनं आपली जागा राखली आहे. तर सेनेनं प्रथमच राज्याबाहेर आपलं खातं खोलल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल.